आता बातमी आहे जामखेड तालुक्यातील खरडा या गावातून। गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे मानवाचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे। यामध्ये परिस्थिती अनेक वेळा इतकी गंभीर होऊन बसते की मानवाला श्वास घेणं कठीण होऊन बसते। त्यावेळी या व्हेंटिलेटरवर ठेवून त्यावर उपचार केले जातात आणि त्याला बरे केले जाते। पण खरड्यात एक वेगळाच प्रकार समोर आलाय। या ठिकाणी चक्क प्राथमिक आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र पाहायला मिळते। खरडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तब्बल 32 गावे, वाड्या, वस्त्या उपकेंद्रांतर्गत येतात। जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून त्याची ओळख असून तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या लोकसंख्येचा भार आहे। या केंद्राच्या इमारतीसाठी मोठा निधी आला असताना देखील ठेकेदारांच्या चुकीमुळे हे काम अपूर्ण असल्याने अवघ्या 3 छोट्या खोल्यांमधून केंद्राचा कारभार चालतो। एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवळ 2 वैद्यकीय अधिकारी काम करतात। सदरचा केंद्रासह उपकेंद्रामध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने परिसराची आरोग्य सेवा राम भरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे। अपुरे कर्मचारी, इमारत आणि सोयीसुविधा अभाव असल्याने या ठिकाणी कोविड सेंटर करण्यास अडचणी आल्या आहेत। कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवरही उपचार घेणारे रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला, कोरोना पश्चात बाह्य रुग्णसेवा या सर्वांवर विपरीत परिणाम झालेला आहे। एवढ्या अडचणींना तोंड देत येणाऱ्या इतर रुग्णांना येथील लसीकरणासाठीची गर्दी कोरोना संक्रमणासाठी धोकेदायक ठरत आहे। पाहूयात याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे काय सांगतायत। खरडा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून 6 कोटी रुपयाचा निधी, त्यावेळेचे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राम शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मिळाला। त्या निधीच्या माध्यमातून PSC कामाची जोरदार सुरुवात त्यावेळी झाली आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात होतं, विधानसभाच्या निवडणुका होण्याच्या अगोदरपर्यंत एकदम जोमात ते काम चाललं। परंतु त्याच्यानंतर त्या काम टप्प्याटप्प्याने हळूहळू ते बंद झालं। सध्याचे लोकप्रतिनिधी रोहित दादा पवार यांचं दुर्लक्ष या ठिकाणी दिसून येतं आहे, त्यामुळे ते काम बंद आहे। सध्याच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये जर ते काम पूर्ण झालं असतं तर त्याचा निश्चितच फायदा या परिसरात झाला असता। खरडा PSC अंतर्गत जवळपास 32-33 गावं येतात आणि 50,000 ते 55,000 लोकसंख्या त्या PSC अंतर्गत आहे। 8 उपकेंद्र आहेत। आज खरडा या ठिकाणी पण स्टाफ कमी आहे। या ठिकाणी 2 MBBS डॉक्टरची पोस्टिंग आहे, परंतु कित्येक दिवसापासून या ठिकाणी डॉक्टर नाहीत। जे 8 उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी पण कर्मचारी कमी इथं, या कमी कर्मचारी असल्यामुळे रुग्णांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होत नाहीत। आज लसीकरणाचा पण तुटवडा आहे। लसीकरण ज्या दिवशी चालू असतं त्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होते, त्यामुळं गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील यांना त्या ठिकाणी उपचार घेता येत नाहीत। जर या आरोग्य केंद्राचं काम पूर्ण झालं असतं तर प्रशस्त अशी इमारत त्या ठिकाणी चालू झाली असती आणि सर्व रुग्णांना त्याचा फायदा झाला असता। आपल्या जामखेड तालुक्यामध्ये पाहिलं तर कोविडमध्ये खरडा परिसरातील मृत्यूचा दर सर्वात जास्त आहे, त्यासाठीसुद्धा हेच कारणीभूत आहे। त्यामुळं लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष देऊन जो स्टाफ कमी आहे त्याची पण लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ भरती करण्यात यावी आणि त्या उर्वरित काम लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी जर आता भविष्यात तिसरी लाट येईल असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे, जर तिसरी लाट येण्या अगोदर त्या नवीन इमारतीमध्ये एखादं कोविड सेंटर त्या ठिकाणी चालू झालं तर निश्चितच या खरडा परिसरातील लोकांना त्याचा फायदा होईल। त्यामुळं या PSC अपूर्ण राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी या ठिकाणी मी मागणी करतो। तर यावर प्रतिक्रिया देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह गोलेकर, काय सांगतात पाहूयात। खरडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम खरं तर माजी मंत्री शिंदेसाहेबांच्या काळातच चालू झालं होतं। खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी होती ती पूर्ण करून घ्यायचं, त्यांना ते करता आलं नाही असो। या ठिकाणी खऱ्या अर्थाने इथल्या जो ठेकेदार काम करणार आहे त्याची चूक प्रथमदर्शनी दिसते, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करणार आहोत। या ठिकाणी काही लोक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाच्या संदर्भात आत्ताचे आमदार रोहितदादा पवार यांच्यावर खऱ्या अर्थानं काही जण दोषारोप करतायत, पण माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं काम कोरोना महामारीच्या काळात आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर 1400 बेडचं जम्बो कोविड सेंटर कर्जतमध्ये असेल, जामखेडमध्ये असेल चालू केलं। सॅनिटायझर फक्त मतदारसंघात नाही तर सगळ्या महाराष्ट्रात त्यांनी वाटप केलं, मास्कचं वाटप केलं। आत्ता या ठिकाणी आपण बघितलं तर ऑक्सिजनाचा ज्यावेळेस ऑक्सिजनचा फार तुटवडा निर्माण झाला होता
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फक्त कर्जत जामखेडमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला देण्याचं काम बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहितदादा पवार यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आमदार रोहितदादा पवार हे अतिशय गांभीर्याने या करोना प्रश्नाकडे बघतायत। निश्चितपणे खरड्याचा जो प्रश्न आहे तर तिथलं अपूर्ण काम असेल किंवा अपूर्ण मनुष्यबळ असेल या संदर्भात सुद्धा ते निश्चितपणे लक्ष देतील। सध्याचा काळ करोनाकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने ते लक्ष देत आहेत आणि लवकरच ही इमारत त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल, या ठिकाणी स्टाफ परिपूर्ण असेल एवढीच या ठिकाणी मी आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो। या महामारीच्या भीषण परिस्थितीत तरी स्थानिक आमदार रोहित पवार यांनी या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे। खरडा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, ट्रॉमा केअर सेंटर व्हावे अशा मोठ्या मागण्या इथे अत्यावश्यक असताना प्राथमिक आणि मूलभूत आरोग्य सुविधाही मिळत नसल्याने नागरिकांना मात्र त्रास होत आहे। खरडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल 53,000 ते 55,000 लोकसंख्येच्या अंतर्गत खरडा जातेगाव, तेलगंशी, देवठेण, नायगाव, लोणी, घोडेगाव, पिंपळगाव, उंडा, सोनेगाव आदी उपकेंद्र येतात। खरडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य सेवक, एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सहायिका, औषध निर्माता, नायगाव केंद्राअंतर्गत एक आरोग्य सेवक, पिंपळगाव उंडा उपकेंद्र अंतर्गत आरोग्य सेवक, जातेगाव उपकेंद्रात एक आरोग्य सेविका आणि सोनेगाव उपकेंद्रात एक आरोग्य सेविका असे रिक्त पदे दिसून येत आहे। यामुळे खरडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी कॅमेरामन बाळासाहेब शिंदेसह प्रतिनिधी गणेश झवेरी, खरडा। जगभरातल्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी VIP राष्ट्र सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।